आणि 16 वर्षाच्या वरचे जी मुलं असतील त्यांना हिनियस क्राईम मध्ये ऍडल्ट म्हणून ट्रीट केलं जाऊ शकतं या संदर्भात ही रिमांड ऍप्लिकेशन देखील माझ्याकडे आहे. अतिशय स्पष्टपणे हा मुद्दा मांडलेला आहे आणि याला ऍडल्ट ट्रीट करा आणि हा 304A नाही तर हा 304च आहे अशा प्रकारे पोलिसांनी त्या ठिकाणी प्रेस केलं होतं. दुर्दैवाने ज्युवेनाईल जस्टिस बोर्डने त्याच्यामध्ये वेगळी भूमिका घेतली आणि ऍडल्ट ट्रीट करण्याचा जो अर्ज आहे तो नुसता सीन अँड फाईल्ड अशा प्रकारे बाजूला ठेवला आणि रिमांडच्या अर्जावर त्यांनी मला असं वाटतं की अतिशय लिनियंट अशा प्रकारचा व्ह्यू घेत 15 दिवस सोशल सर्व्हिस करा आणि त्यांनी डी ॲडिक्शन करा अशा प्रकारच्या गोष्टी त्यामध्ये लिहिल्या. खरं म्हणजे हा पोलिसांकरता देखील एक धक्का होता कारण अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये जिथे पोलिसांनी सगळे पुरावे दिलेले आहेत कुठल्या हॉटेलमध्ये तो आहे काय केलेलं आहे गाडीच्या संदर्भातले पुरावे दिले आहेत वयाचे पुरावे दिले आहेत आणि सुप्रीम कोर्टाचे जे काही ऑर्डर्स आहेत त्याच्यानंतर जे काही झालेले अमेंडमेंट्स आहेत या सगळ्या गोष्टी दिल्यानंतर खरं म्हणजे हे अत्यंत आश्चर्यकारक आहे की ज्युवेनाईल जस्टिस बोर्डने जी काही भूमिका घेतली ही मला असं वाटतं की नागरिकांच्या आणि शासनाच्याही मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण करणारी. तात्काळ या संदर्भात वरच्या कोर्टामध्ये ऍप्लिकेशन मूव्ह झाली आणि ती मूव्ह झाल्यानंतर वरच्या कोर्टाने त्याचा कॉग्निझन्स घेतला आणि त्यांनी सांगितलं की या संदर्भात पहिल्यांदा तुम्हाला ज्युवेनाईल जस्टिस बोर्डकडे जावं लागेल कारण त्या कायद्यामध्ये त्यांची ऑर्डर रिन्यू करण्याचा अधिकार हा त्यांना आहे पण त्यांनी जर रिन्यू केली नाही तर मात्र तुम्हाला आमच्याकडे परत येता येईल. त्यानुसार ती ऑर्डर रिन्यू करण्याकरता ज्युवेनाईल जस्टिस बोर्डकडे गेली आहे. कदाचित आज किंवा उद्या त्याच्यावर ज्युवेनाईल जस्टिस बोर्डचं जे काही रिव्हिजन मधली ऑर्डर आहे ती अपेक्षित आहे. मला असं वाटतं की वरच्या कोर्टाचा व्ह्यू बघता मोस्ट प्रोबेबली ते योग्य ऑर्डर देतील पण त्यांनी जर दिली नाही तर वरच्या कोर्टात निश्चितपणे पुन्हा पोलीस जातील आणि पोलिसांनी ठरवलं आहे की अशा प्रकारे कोणालाही दारू पिऊन आणि बिना नंबरची गाडी चालवत कोणाला मारण्याचा अधिकार नाहीये. त्यामुळे या प्रकरणामध्ये जिथपर्यंत जावं लागेल तिथपर्यंत जाण्याची पोलिसांची मनिषा आहे. दुसरं याच्यामध्ये दोन महत्वाचे निर्णय पोलिसांनी घेतले. एक तर ज्यांनी अंडर एजला दारू सर्व्ह केली मला असं वाटतं की पहिल्यांदाच त्यांच्यावर ऍक्शन झाली आहे. 4 लोकांना अरेस्ट करण्यात आलंय. आजच कोर्टाने त्यांना 4 दिवसाची रिमांड देखील दिलेली आहे. त्यासोबत जो मुलगा आहे त्याच्या वडिलांवरही त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे कारण कायद्याच्या अंतर्गत आपला मुलगा अज्ञान आहे हे माहिती असून त्याला गाडी देणं हाही गुन्हा आहे. त्याच्यामुळे त्याच्यावरही त्या ठिकाणी पोलिसांनी त्यांच्यावरही कारवाई केलेली आहे आणि त्यातली पुढची कारवाई लवकरच पोलीस करणार आहेत. मला असं वाटतं की या प्रकरणाला अत्यंत गंभीरतेने पोलिसांनी घेतलंय आणि मला विश्वास आहे की अशा प्रकारे 2 लोकांचा अपघातात मृत्यू होऊन लिनियंटली सोडून देणं हे काही सहन करलं जाणार नाही. त्यानुसार त्याच्यावर उचित कारवाई आहे चाललेली आहे. त्याच्यात न्याय हा निश्चितपणे मिळेल. यासोबत काही मूलभूत मुद्दे देखील चर्चेला आलेले आहेत या प्रकरणातनं. त्यामध्ये
रेसिडेन्शियल एरियातले पब्स असतील हा एक महत्वाचा मुद्दा आहे. त्या ठिकाणी आयडेंटिटी चेकिंग कुठलं होत नाही हा देखील महत्वाचा मुद्दा आहे. आयडेंटिटी चेकिंगचा अर्थ असा आहे की आपण बघितलं असेल तर त्यांच्यावर एक कंपल्शन आहे की त्यांनी आयडेंटिटी आणि एज चेक करूनच लोकांना आतमध्ये जाऊ दिलं पाहिजे. त्याचं चेकिंग कुठे होत नाहीये त्या संदर्भात एन्फोर्स करणं आणि सीसीटीव्हीतनं ते मॉनिटर करणं अशा प्रकारचं एक पोलिसांशी चर्चा झालेली आहे ते करणार आहे. त्यासोबत मोठ्या प्रमाणात ज्या भागामध्ये अशा प्रकारचे जॉईंट्स आहेत त्या भागामध्ये नाकाबंदी करून ड्रंकन ड्रायव्हिंग या संदर्भात इफेक्टिव्ह ऍक्शन घेणं हे देखील आता मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे. आणि विशेषतः ज्यांना लायसन्सेस मिळालेले आहेत ते लायसन्सेसच्या कंडिशन्स त्या ठिकाणी पाळतायत की नाही याची तपासणी करण्याचे आदेश हे पोलीस विभाग तर पाहिलंच पण महानगरपालिकेला देण्यात येतील आणि एक्साइज डिपार्टमेंटला देखील देण्यात येतील. आणि त्यानुसार जिथे व्हायोलेशन्स आहेत त्या ठिकाणी थेट क्लोजरचे ऑर्डर्स हे देखील देण्यात येतील. कुठल्याही प्रकारचा FL3 नवीन लायसन्स देताना त्या ठिकाणी एक तर तो रेसिडेन्शियल एरिया असू नये आणि त्याचे काही काटेकोर नियम असावेत अशा प्रकारचा देखील एक त्याची नोट ही मी पोलीस आयुक्तांना तयार करायला सांगितलेली आहे की ज्या माध्यमातून भविष्यामध्ये या गोष्टींवर आपल्याला आळा आणता येईल. यासोबत मला असं वाटतं की कुठेतरी पालकांना देखील माझं निवेदन आहे की त्यांनीही स्वातंत्र्याचा स्वैराचार होत नाहीये याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आता या केसमध्ये पालकांनी लक्षात घेतलं पाहिजे की पहिल्यांदाच ज्युवेनाईल जस्टिस ऍक्टच्या अंतर्गत पालकांच्या विरुद्ध या ठिकाणी जी काही तरतूद आहे ती इन्व्होक करण्यात आली आहे आणि यापुढे ही प्रत्येक वेळी करण्यात येईल. त्यामुळे पालकांनी देखील निश्चितपणे या संदर्भात आपल्या मुलांना योग्य दिशा मिळेल अशा प्रकारचं मला असं वाटतं की काम हे केलं पाहिजे. अर्थात हे काही पालकांवर नुसतं सोडून आपल्याला चालणार नाही त्या दृष्टीने पोलीस देखील आणि इतर डिपार्टमेंट देखील या संदर्भात कडक कारवाई करतील. आता या दिशेनं सगळं जे काही मी आपल्याला सांगितलं तिथपर्यंत झालेलं आहे. आता ज्युवेनाईल जस्टिस बोर्डचा जो काही आदेश आज किंवा उद्या येईल त्याच्या आधारावर पुढची कारवाई ही पोलिसांच्या वतीनं केली जाईल. आम्हाला अपेक्षा आहे की रिमांड मिळेल.